नामदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणमधील रस्ते व पुलाच्या दुरुस्तीसाठी 77.83 कोटी रुपयांचा निधी मंजूर. कराड दक्षिणमधील गावामध्ये नुकत्याच आलेल्या महापुरामुळे झालेल्या रस्त्याच्या व रेठरे पुलाच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे अतुल भोसले यांच्या मागणीनुसार कराड दक्षिणच्या नुकसान झालेल्या कामासाठी 77.83 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. उद्यापासून तात्पुरते रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी 8 कोटी निधी मंजूर झालेला आहे. त्या कामाची सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच रेठरे पुलाच्या दुरुस्तीसाठी 36.62 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे, अशी माहिती नामदार अतुल भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. एकंदरीत कायमस्वरूपी रस्ते दुरुस्ती याच्यासाठी 38.60 कोटी हे फ्लडच्या बजेटमधनं आपण मागितलेले आहे आणि रेठरे बुद्रुकच्या पुलाची कायमस्वरूपी दुरुस्ती व्हावी याच्यासाठी 36.62 कोटी हे आपण मागितलेले आहे आणि तात्पुरती दुरुस्तीची आहे. उदाहरणार्थ रेठरे बुद्रुकचा पूल आहे, त्याची तात्पुरती दुरुस्ती होणं गरजेचं आहे. तर त्या तात्पुरत्या दुरुस्तीमध्ये रेलिंग आलं, काही रस्त्यावर खड्डे असतील तर ते खड्डे भरणं आलं, असं अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची दुरुस्ती होणं गरजेचं आहे. या तात्पुरत्या स्वरूपाच्या दुरुस्तीची कामं उद्यापासून चालू होतात आणि त्याच्यासाठी 8 कोटी रुपये सँक्शन झालेले आहेत आणि ह्या 8 कोटीची कामं मात्र उद्यापासून चालू होणार आहे. आता मी आपल्याला प्रत्येकाला डिटेल्ड नोट देणार आहे की 8 कोटी रुपयाची कामं कुठं कुठं चालू, काही ठिकाणी पुलाचं रेलिंग असेल, काही ठिकाणी खड्डे भरायचं काम असेल, काही ठिकाणी छोटं मोठं रस्त्याची डागडुजी करायचं काम असेल, काही ठिकाणी रस्ता खचलाय. उदाहरणार्थ कारवे कोरेगाव रस्ता खचलाय, तिथं तात्पुरत्या स्वरूपाची दुरुस्ती लगेच होईल आणि कायमस्वरूपीची दुरुस्ती सुद्धा लगेच चालू होणार. मला आदरणीय चंद्रकांत दादांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी दोघांनी शब्द दिलाय की येत्या 7 दिवसांमध्ये आपण हे 77.83 लाख जे आपण मागितले ते 77.83 लाख आपण उपलब्ध करून देतो आणि पूर्ण वेगानं ही कामं या आठवड्याभरामध्ये चालू होतील असं आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळेल. कराड तालुक्यामधले जे रस्ते पुरामुळं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या रस्त्यांसाठी 36 कोटी रुपयाचा फ्लडमधून निधी देण्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आदेश हे संबंधित खात्यांना दिलेले आहेत आणि त्याबरोबर रेठरे बुद्रुकचा जो पूल आहे त्या पुलाला मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे, त्याचं सर्वेक्षण हे PWD खात्याने केलं आणि सर्वेक्षण केल्यानंतर त्याच्यावरनं हेवी व्हेकल ट्रॅफिक होऊ शकत नाही अशा पद्धतीचा एक रिपोर्ट हा PWD खात्याला सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सीने दिलेला आहे आणि त्यामुळं त्या पुलासाठी 38 कोटी रुपयाची मागणी ही सरकारकडे करण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर फ्लडमधून ही सगळी कामं ही चालू होणार आहेत. त्याबरोबर 8 कोटी रुपयाचा निधी हा त्वरित डागडुजीची कामं करण्यासाठी किंवा रिपेअर्सची कामं करण्यासाठी अलॉट झालेला आहे आणि लगेचच ती कामं उद्यापासून म्हटलं तर हरकत नाही की ती कामं चालू होणार आहेत आणि सगळे मिळून 78 कोटी रुपये फ्लडमधून बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरला जिथं डॅमेज झालं आहे किंवा पाण्यामुळे जिथं डॅमेज झालं आहे त्यासाठी उपलब्ध राज्य सरकारच्या फ्लडच्या बजेटमधनं होणार आहे.